तोडगा काढण्याचे प्रयत्न जोरदार केले जात आहेत. या संदर्भात अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडून घेऊया. चैत्राली, आत्ताचे अपडेट्स नेमके काय आहेत या संवादाबाबतचे किंवा चर्चेबाबतचे? श्रुती, नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जी आहे ती संपलेली आहे. लाखो मराठा बांधवांना जे आहे त्यांनी संबोधित केलं आणि त्यानंतर त्यांनी या सभेदरम्यानच आज 2 ते 2.5 तास या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय. आणि ही चर्चामध्ये काय तोडगा निघतो हे देखील या चर्चेनंतरच हे सर्व जरांगे पाटील जे आहेत ते या मराठा आंदोलकांना सांगितलेलं आहे. मात्र तोपर्यंत सर्व मराठा आंदोलकांनी गाड्यांची तोंड जी आहेत ती मुंबईच्या दिशेने करून ठेवा अशा देखील सूचना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलकांना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण निश्चितच पाहतोय की मुंबई हायवे वरचं जे चित्र आहे ते असं आहे की सर्व गाड्या ज्या आहेत आंदोलकांच्या त्या मुंबईच्या दिशेने तोंड करून उभ्या आहेत. मात्र अद्यापही एका बंगल्यामध्ये जे आहे ते मनोज जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ जे आहे यांच्यामध्ये अजूनही चर्चा जी आहे ती सुरू आहे. हा ही चर्चा जी आहे ती काही वेळ आणखी चालणार आहे आणि त्यानंतरच काय तोडगा निघतो त्याच्यावरती हे संपूर्ण निर्णय जो आहे तो जरांगे पाटलांचा असणार आहे. आणि त्यानंतरच आपल्याला समजेल की जरांगे पाटील पुन्हा माघारी जात आहेत की मुंबईकडे कुच करत आहेत. नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ. सूरताज धन्यवाद चैत्राली तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.